नमस्कार. इयत्ता 9वी मध्ये मॅथमॅटिक्स चे दोन भाग आहेत आपल्याला माहिती आहे, मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंड. आणि आता आपण मॅथ सेकंड ला सुरुवात करणार आहोत. मॅथ फर्स्ट म्हणजे अल्जेब्रा आणि आता मॅथ सेकंड म्हणजे ज्योमेट्री, म्हणजे आकृत्या आणि त्यांच्या संबंधित ज्या प्रॉपर्टीज असतील, काही थेरम असतील, त्याचा अभ्यास आपल्याला मॅथ सेकंड मध्ये करायचा आहे. थेरम हा नवीन टॉपिक तुम्हाला या वर्षीपासून येईल. आणि मग सुरुवातीला जे पहिले चॅप्टर आहे आपलं, ते पहिले चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री. बेसिक कन्सेप्ट म्हणजे थोडक्यात आपला पॉइंट किंवा लाईन, या प्रकारे थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. इयत्ता 6वीला पण पहिले चॅप्टर बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री, त्याच पद्धतीने जे बेसिक आहे आपल्याला ते पहिल्यांदा माहीत पाहिजे. आणि मग त्यानुसार आपण या मॅथ सेकंडच्या पहिल्या चॅप्टरला आज सुरुवात करतो. पहिलं चॅप्टर काय पाहिजे एकदा सांगतो, बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री. आणि आपण त्या प्रकरणाला सुरुवात करतो. पहिला टॉपिक आहे त्याच्यात कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. कोऑर्डिनेट म्हणजे काय, तर निर्देशक. नंबर लाईन, नंबर लाईन तुम्हाला माहीत असेल का, नंबर लाईनवर ज्या लाईनवर नंबर आपण लिहितो त्या लाईनला काय म्हणतो आपण, नंबर लाईन. तसं पाहिलं तर एक जी लाईन आपण काढतो त्या लाईनवर इन्युमरेबल पॉईंट असतात, असंख्य बिंदू असतात, पण आपण त्याच्यातल्या काही विशिष्ट बिंदूंना आपण क्रमांक देतो. जसे इथं 0, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे उजव्या बाजूला पॉझिटिव्ह संख्या असतात आणि डाव्या बाजूला निगेटिव्ह संख्या असतात. आणि आपण काही पॉईंटला पण इथं नाव दिलेले, जसं बी ए ओ पी आणि क्यू, हे काही पॉईंट पण घेतलेले. आणि आपण असं म्हणू शकतो, तसं पाहिलं तर असंख्य पॉईंट राहतात, पण आपण काही मोजकेच पॉईंट इथं लिहिलेले. आणि आपण असं म्हणू शकतो हे दिलेले पॉईंट एखादी संख्या दाखवतात. म्हणजे जसं उदाहरणार्थ पॉईंट बी डिनोट्स द नंबर पॉझिटिव्ह 4, पॉईंट ए डिनोट्स द नंबर पॉझिटिव्ह 2. तसंच आपण असं म्हणू शकतो ओ हा बिंदू 0 ही संख्या दर्शवतो. त्याच पद्धतीने पी निगेटिव्ह 2 आणि क्यू हा निगेटिव्ह 3 ही संख्या दाखवतो. असं म्हणू शकतो पॉईंट बी द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज 4. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी म्हणजे बी हा पॉईंट 4 ही संख्या दाखवतो आपल्याला, पॉझिटिव्ह 4 ही संख्या दाखवतो. म्हणून आपण काय म्हणू शकतो, द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज 4. त्याच पद्धतीने द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज 2. म्हणजे इथं 2 म्हटलं हा पॉझिटिव्ह 2 या असा होतो. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ओ इज 0. आणि त्याच पद्धतीने द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज निगेटिव्ह 2 अँड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू इज निगेटिव्ह 2. म्हणजे दिलेला बिंदू नंबर लाईनवर जी संख्या दाखवतो त्या पॉईंटचा ती संख्या निर्देशक असते. मग या पद्धतीने नंबर लाईनवर ज्या ठिकाणी पॉईंट दिलेले असतात तो पॉईंट ती संख्या दाखवतो, म्हणजेच त्या पॉईंटचा तो काय निर्देशक असं आपण म्हणू शकतो. हा झाला पहिला. नंतर डिस्टन्स. आता डिस्टन्स म्हणजे अंतर. कोणत्या पण दोन बिंदूमधलं अंतर आपण काढू शकतो, कोणत्या पण. जसं मी म्हटलं डिस्टन्स ए बी, ए पासून तर बी पर्यंत डिस्टन्स किती. आणि अजून एक नंबर लाईनवर जर आपण 0, 1, 2, 3, 4 या पद्धतीने लिहितो तर 0 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 यामधलं डिस्टन्स प्रत्येकी 1 युनिट असतं. म्हणजे 0 to 1 ते 1 युनिट, 1 to 2 पण 1 युनिट असं आपण मानतो. आणि 0 ते 1 जेवढं अंतर असतं तेवढंच अंतर 1 ते 2, तेवढंच अंतर 2 ते 3. म्हणजे लागोपाठच्या कोणत्याही दोन संख्यांमधलं अंतर सारखं राहतं आणि ते लागोपाठच्या दोन संख्यांमधलं अंतर आपण 1 युनिट मानतो. मग तसं जर मी इथं विचार केला का डिस्टन्स ए बी किती आहे, तर आपण नंबर लाईनवर संख्या दिसतात आणि त्यानुसार किती सांगू शकतो, 1 अँड 1 म्हणजेच किती, 2
कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचे, मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट काय करायचा सबट्रॅक्ट करायचा, आणि असं केलं तर त्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स येईल. पण तुम्हाला या ठिकाणी पण एक माहिती म्हणून, शून्यच्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह संख्या असतात, शून्यच्या डाव्या बाजूला निगेटिव्ह संख्या असतात, आणि प्रत्येक पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठी असते. शून्य प्रत्येक निगेटिव्ह संख्येपेक्षा मोठा असतो. आणि अजून एक महत्त्वाचं, का ज्या पद्धतीने उजव्या दिशेने जातो आपण नंबर लाईनवर संख्या मोठ्यावर चालतात, आणि डाव्या बाजूला गेल्यावर काय होतात संख्या लहान होत जातात. म्हणजेच जर आपण डाव्या बाजूला गेलो दोन पेक्षा एक ही लहान संख्या आहे, एक पेक्षा शून्य, शून्य पेक्षा मायनस वन, पेक्षा मायनस टू, पेक्षा मायनस थ्री, इकडे काय होतात संख्या लहान होत जातात. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. इयत्ता सहावीमध्ये यांची ॲडिशन सबट्रॅक्शन हे पण आपण पाहिलेले धनगुण संख्येचं. आता डिस्टन्सचं मी काय सांगितलं सूत्र, डिस्टन्सचं सूत्र जर आता थोडक्यात आपण असं डिस्टन्स लिहिताना असं लिहितो पाहिजे की समजा डिस्टन्स ए बी काढायचं आहे, तर ए डॅश बी या पद्धतीने डिस्टन्स ए बी असं लिहिलं जातं. किंवा आपण जर लेंथ ए बी म्हटलं तरी पण याचा अर्थ डिस्टन्सच असतो, म्हणजेच ए आणि बी मधला डिस्टन्स म्हणजेच अंतर असत. पण आपण या पद्धतीने जर विचार केला तर सूत्र आता एक्स मायनस वाय, आणि या ठिकाणी एक्स म्हणजे मोठा कोऑर्डिनेट आणि वाय म्हणजे छोटा कोऑर्डिनेट. मग त्यासाठी तुम्हाला त्या दोन पॉईंटची ए बी जर डिस्टन्स काढायचं असेल तर एचा कोऑर्डिनेट माहीत पाहिजे आणि बी या पॉईंटचा कोऑर्डिनेट माहीत पाहिजे. तर आपण तो पण लिहू शकतो, एचा कोऑर्डिनेट काय टू म्हणजेच पॉझिटिव्ह टू, आणि बी चा कोऑर्डिनेट काय पॉझिटिव्ह फोर. आणि आपले सूत्र आहे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू एक्स मायनस वाय, एक्स म्हणजे मोठा कोऑर्डिनेट आणि वाय म्हणजे काय छोटा कोऑर्डिनेट. या दोघांमध्ये मोठा कोऑर्डिनेट फोर आणि छोटा कोणता आहे टू, म्हणजेच फोर इज ग्रेटर दॅन टू, म्हणजे बिगर कोऑर्डिनेट आहे फोर, स्मॉलर कोऑर्डिनेट काय टू. आणि नियम काय असतो, मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचा, सबट्रॅक्शन द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द बिगर कोऑर्डिनेट. मग त्यानुसार काय होईल, फोर मायनस टू इज इक्वल टू टू, म्हणजे डिस्टन्स ए बी काय आलं, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू टू. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करून दोन पॉइंट मधलं डिस्टन्स आपण काढू शकतो. आपण अजून एक उदाहरण घेऊ. आता समजा मला डिस्टन्स क्यू बी काढायचं आहे, डिस्टन्स क्यू बी. आता डिस्टन्स क्यू बी जर मला काढायचं असेल तर मला पॉईंट क्यू चा कोऑर्डिनेट माहीत पाहिजे. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू इज निगेटिव्ह थ्री, आणि बी या पॉईंटचा पण कोऑर्डिनेट माहीत पाहिजे. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज पॉझिटिव्ह फोर. मग दोन कोऑर्डिनेट आपल्याकडे आले, आणि मग याच्यातलं लहान कोणता मोठा कोणता हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात येईल. निगेटिव्ह थ्री आणि पॉझिटिव्ह फोर आपल्याला माहिती आहे, पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर, म्हणजेच निगेटिव्ह थ्री इज स्मॉल पॉझिटिव्ह फोर ही काय ग्रेटर नंबर, निगेटिव्ह थ्री इज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह फोर. डिस्टन्स क्यू बी इज इक्वल टू एक्स मायनस वाय, एक्स म्हणजे लार्जर कोऑर्डिनेट, वाय म्हणजे स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोण आहे पॉझिटिव्ह फोर मायनस, स्मॉलर कोण आहे निगेटिव्ह थ्री. ज्या वेळेस इथं मायनसचं चिन्ह आहे म्हणजे वजाबाकीचं चिन्ह आहे, पण या ठिकाणी हे जे चिन्ह आहे हे त्या संख्येचं चिन्ह आहे, आणि तेव्हा जेव्हा असे दोन चिन्ह सारखे दिसतात तेव्हा काय करायचं ब्रॅकेट करायचं. आणि आपला एक नियम वजाबाकीचा, वजाबाकी म्हणजे पहिल्या संख्येमध्ये दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या मिळवणे, म्हणजेच पॉझिटिव्ह फोर ही पहिली संख्या दुसऱ्या संख्येची म्हणजेच निगेटिव्ह थ्रीची विरुद्ध संख्या, अपोजिट नंबर म्हणजेच पॉझिटिव्ह थ्री, ही काय करायची ॲड करायची. म्हणजे थोडक्यात काय, तर वजाबाकीचं बेरजेत रूपांतर करायचं. इयत्ता सहावीला आपण शिकलेले, आणि आपण तसं पाहिलं तर आपण व्हिडिओ पण तसा तयार केलेले आहे सबट्रॅक्शन ॲडिशन रूलचे, ते बेसिक मॅथमध्ये ते पण तुम्ही पाहू शकता. तर वजाबाकी म्हणजे पहिल्या संख्येत दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या मिळवणे, आणि ते नियम तुमचे या ठिकाणी क्लिअर पाहिजे. आणि मग यानंतर दोन्ही संख्या नचिन्ह
उत्तर काय येईल पॉझिटिव 7 म्हणजे डिस्टन्स क्यूबी किती आलं पॉझिटिव 7 आणि आपण हे चेक काय करू शकतो आपल्याकडे नंबर लाइन इथे आहे म्हणून चेक करू शकतो 1 2 3 4 5 6 7 या पद्धतीने पण प्रत्येक वेळेस नंबर लाइन तुमच्या समोर राहणार नाही या ठिकाणी नंबर लाइन आहे म्हणून आपण हे चेक करू पण प्रत्येक वेळेस नंबर लाइन राहत नाही फक्त काय करतात दोन पॉइंट देतात त्यांचे कोऑर्डिनेट देतात आणि काय करायला होतात त्यांचं डिस्टन्स काढायला होतात आपण अजून एक उदाहरण घेऊ पण नंबर लाइन न घेता मग अजून एक उदाहरण या उदाहरणामध्ये मी काय करतो दोन पॉइंट घेतो फॉर एग्जांपल दोन पॉइंट म्हणजे पी चा कोऑर्डिनेट आहे निगेटिव 10 पी इज इक्वल टू निगेटिव 10 म्हणजे द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज निगेटिव 10 त्याच पद्धत क्यू इज निगेटिव 70 निगेटिव 70 मी इथं दोन्ही निगेटिव संख्या घेतल्या आणि आपल्याला काय करायचं आहे डिस्टन्स पी क्यू काढायचं आहे मग डिस्टन्स पी क्यू काढताना आपल्याला पडता येतं आपण तर याच पद्धतीने लिहितो एक्स मायनस वन पण या ठिकाणी काय मोठा कोऑर्डिनेट आणि लहान कोऑर्डिनेट कोणता आहे ते पहिले तुम्हाला माहीत पाहिजे दोन्ही निगेटिव संख्या आहे नियम काय राहतो नियम असा राहतो का उजवीकडील संख्या डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते नंबर लाईन वर मग निगेटिव 10 आणि निगेटिव 17 जर विचार केला निगेटिव 10 च्या डावीकडे निगेटिव 17 राहील आणि म्हणून निगेटिव 10 इज ग्रेटर दॅन निगेटिव 17 निगेटिव 10 इज ग्रेटर दॅन निगेटिव 17 आणि मग त्यानुसार डिस्टन्स पी क्यू काय एक्स मायनस वाय म्हणजेच मोठ्यातून लहान वजा करा मोठा जे निगेटिव 10 मायनस परत निगेटिव 70 निगेटिव 10 पहिली संख्या तशीच राहते वजाबाकी म्हणजे विरुद्ध संख्या मिळवणे आणि म्हणून प्लस 70 आणि एक धन आणि एक ऋण जेव्हा संख्या तयार राहते तेव्हा सबट्रॅक्शन करतात वजाबाकी करतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतात म्हणजेच वजाबाकी आणि सात आणि मोठी संख्या 70 या ठिकाणी आणि म्हणून चिन्ह विरहित संख्यांचा विचार करून मोठी संख्या 17 आहे आणि त्याचं चिन्ह दिलं जाईल पॉझिटिव्ह म्हणजेच डिस्टन्स पी क्यू काय येईल 7 या पद्धतीने आणि यानुसार पण एक लक्षात ठेवा डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसते डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह या पद्धतीने आपण काय पाहिलं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट नंबर लाईनवर असंख्य पॉईंट असतात आणि जर दिलेल्या पॉईंटला जर एखादी संख्या दिलेली असली दाखवलेली असली तर ती संख्या त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक असते या पद्धतीने आणि दोन पॉईंट मध्ये डिस्टन्स काढताना काय करतात सबट्रॅक्शन ऑफ स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट तर हा झाला पहिला टॉपिक आता पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे बिटवीननेस बिटवीननेस म्हणजे दरम्यानता दरम्यानता म्हणजे कोणत्या दोघांच्या दरम्यान तिसरा पॉईंट बस त्यालाच म्हणतात दरम्यानता म्हणजे बिटवीननेस समजा तीन पॉईंट कोलिनियर समजा आपण पी क्यू आर हे तीन पॉईंट घेतले लेफ्ट लेफ्ट पॉईंट पी क्यू आर आर कोलिनियर पॉईंट कोलिनियर कोलिनियर म्हणजे तुम्हाला माहीत असं कोलिनियर म्हणजेच एक रेषीय म्हणजे दिलेल्या पॉईंटमधून जर एक रेषा जात असेल तर ते दिलेले पॉईंट हे कोलिनियर पॉईंट असतात मग कोलिनियर म्हणजे एक रेषीय तर हे पॉईंट पी क्यू आर कोलिनियर असते कोलिनियर आहे पण त्याचा क्रम कसा आहे आपल्याला निश्चितपणे माहीत नसेल तर तीन पर्याय तयार होतात तीन पर्याय असे होतात पहिला पर्याय असा होतो समजा त्या लाईनवर हे तिन्ही पॉईंट आहेत तर पहिले पॉईंट पी नंतर क्यू आणि नंतर आर या पद्धतीने ते तीन पॉईंट असू शकतात म्हणजेच पी डॅश क्यू डॅश आर आणि या ठिकाणी तुम्हाला असं दिसतंय का पॉईंट क्यू इज बिटवीन पॉईंट पी अँड आर पॉईंट पी पॉईंट सॉरी पॉईंट क्यू इज बिटवीन पॉईंट पी अँड आर पॉईंट क्यू इज बिटवीन पॉईंट पी अँड पॉईंट आर म्हणजेच थोडक्यात जेव्हा आपण तीन पॉईंट कोलिनियर मानतो मग पहिला क्रम असा असू शकतो पी डॅश क्यू डॅश आर म्हणजेच क्यू हा पॉईंट पी आणि आर च्या दरम्यान आता या ठिकाणी मी पहिले आर लिहिला नंतर पी लिहिला म्हणजेच आर डॅश क्यू डॅश पी जरी लिहिलं तरी पण याचा याचा अर्थ सारखाच कारण का फक्त आपण वाचताना इथून
पासून सुरुवात केली तर p डॅश q डॅश r तयार होईल आणि त्या बाजूने सुरुवात केली तर काय होईल r डॅश q डॅश p पण दरम्यान दोन पॉइंटच्या मध्ये कोणता पॉइंट असेल q हाच राहणार त्याच्यामुळे हे दोन दोघांचा अर्थ सारखा आहे तर पहिला काय होऊ शकतो पॉइंट q p आणि r च्या दरम्यान दुसरा प्रकार काय होऊ शकतो नंबर 2 पण लाईन काढली आता असं होऊ शकतं का पॉइंट p हा q आणि r च्या दरम्यान म्हणजे q डॅश p डॅश r q डॅश p डॅश r याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो पॉइंट p इज बिटवीन पॉइंट q अँड पॉइंट r पॉइंट p इज बिटवीन पॉइंट q अँड r या पद्धतीने म्हणजे दुसरा प्रकार असा होऊ शकतो का पॉइंट p मध्ये राहू शकतो जसं पॉइंट q हा दोघांच्या दरम्यान राहू शकतो पॉइंट p पण राहू शकतो जर तीन पॉइंट एकाच रेषेत असेल तर तिसरा प्रकार काय होईल लक्षात आलं तसं तिसरा प्रकार असा होईल त्याच लाईनवर जर कोलिनियर कोण असेल तर q आणि p च्या दरम्यान r हा पॉइंट राहू शकतो तोच पॉइंट आता राहिला होता तो पण उरलेल्या दोन्ही पॉइंटच्या दरम्यान आहे म्हणजे इथे काय होईल q डॅश r डॅश p आणि आपण काय म्हणू शकतो पॉइंट r इज बिटवीन पॉइंट कोणते q अँड p मग या पद्धतीने याला म्हणतात बिटवीन लिंक्स यालाच काय म्हणतात बिटवीन लिंक्स तीन पॉइंट जर कोऑर्डिनेट असेल आणि ते आपल्याला माहित नाही कोणत्या क्रमाने मग ते तीन क्रम काय होऊ शकतात पी क्यू आर या क्रमाने राहू शकतात क्यू इज द बिटवीन पॉइंट क्यू इज बिटवीन पॉइंट पी अँड पॉइंट आर असं होऊ शकतं क्यू पी आर त्यामध्ये पॉइंट पी इज बिटवीन पहिले काय पॉइंट क्यू इज बिटवीन पॉइंट पी अँड आर दुसरा नंतर काय होईल पॉइंट पी इज बिटवीन पॉइंट क्यू अँड आर आणि असं होऊ शकतं का क्यू डॅश आर डॅश पी आर पॉइंट आता आला दोघांच्या दरम्यान दरम्यान म्हणजे एकदम सेंटरला असा अर्थ नाही बरं का एकदम मध्यभागी नाही फक्त दोघांच्या दरम्यान म्हणजे त्या दोन्ही पॉईंटच्या मध्ये कुठेतरी हा पॉइंट आहे असा अर्थ मग क्यू डॅश आर डॅश पी याचा अर्थ पॉइंट आर इज बिटवीन पॉइंट क्यू अँड पॉइंट पी याला म्हणतात दरम्यान आता या दरम्यानुसार सुद्धा आपल्याला डिस्टन्स नुसार काही सूत्र लिहिता येतात यानुसार कसं ते पहा आता या ठिकाणी पी डॅश क्यू डॅश आर या सगळी दिलेले पी डॅश क्यू डॅश आर मग यामध्ये असं होऊ शकतं का डिस्टन्स पी क्यू डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर प्लस डिस्टन्स क्यू आर डिस्टन्स पी क्यू आणि डिस्टन्स क्यू आर ह्या दोघांची जर आम्ही ॲडिशन केली तर डिस्टन्स पी आर होऊ शकतो तेव्हा काय होऊ शकतो डिस्टन्स पी आर लक्षात घ्या याच्यावरचे प्रश्न बघ तुम्हाला एक्सरसाइज मध्ये डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर जेव्हा दोन डिस्टन्सची बेरीज करून तिसरा डिस्टन्स तयार झालेला आहे तेव्हा ते समजायचं पी आणि आर हे एंड पॉइंट आहे पी आणि आर का एंड पॉइंट आहे इथं पण दिसतंय पी आणि आर काय एंड पॉइंट म्हणजे दोघांची बेरीज करून जेव्हा तिसरा सेगमेंट तयार होतो तेव्हा तो तिसरा जो सेगमेंट राहील तो त्याचे जे पॉईंट असेल ते काय राहतील मग ते एंड पॉईंट राहतील आणि उरलेला तिसरा पॉईंट राहतील जे बिटवीन असेल म्हणजेच पॉईंट इथं क्यू हा काय पी आरच्या दरम्यान त्याच पद्धतीने इथं काय तयार होईल बरं डिस्टन्स पी क्यू डिस्टन्स पी क्यू तसं पाहिलं तर क्यू पी म्हणू शकतो पण पी क्यू घेतलं प्लस डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स पी आर इज इक्वल टू काय होईल बरं डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स पी आर म्हणजेच डिस्टन्स काय होईल क्यू आर डिस्टन्स क्यू आर मग या ठिकाणी सर्वात मोठा सेगमेंट काय होईल डिस्टन्स क्यू आर म्हणजेच क्यू आणि आर हे झाले एंड पॉईंट म्हणजे पी त्यांच्या दरम्यान आणि त्याच पद्धतीने शेवटचं काय काय होईल डिस्टन्स क्यू आर डिस्टन्स क्यू आर प्लस डिस्टन्स पी आर डिस्टन्स पी आर इज इक्वल टू काय होईल क्यू आर प्लस पी आर म्हणजेच पी क्यू म्हणजेच क्यू पी पण म्हणू शकतो डिस्टन्स क्यू पी
शक्यतो असा नियम राहतो का अल्फाबेटिकली पहिलं अक्षर पहिले दिले तर मग डिस्टन्स PQ म्हटलं तरी चालेल. मग या पद्धतीने जेव्हा बिटवीननेस असते बिटवीननेस त्यावेळेस आपण दोन सेगमेंटची बेरीज हे तिसऱ्या सेगमेंट बरोबर लिहू शकतो. म्हणजे स्पर्धा एकदा सांगतो P-Q-R समजा हे तुम्हाला आकृती जरी दिली नसेल फक्त तुम्ही यानुसार पण लिहू शकता. याला बिटवीननेस म्हणतात. P-Q-R म्हणजेच काय डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PR. त्याच पद्धतीने सिमिलरली Q-P-R असेल तर डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स QR. त्याच पद्धतीने शेवटचा म्हणजे तुम्हाला बिटवीननेस दिलं असेल तर तुम्ही डिस्टन्स नुसार ते लिहू शकता आणि एंड पॉइंट कोणते ते पण पाहतो. हेच उलट पण आपण समजू शकतो. एक पॉइंट घेतो आणि त्यानुसार पहिले लिहितो. मी असं घेतलं L-M-N आणि यानुसार तुम्हाला मी फिगर काढायला लावली तर फिगर अशी पॉइंट L नंतर M नंतर N आणि तुम्हाला डिस्टन्स नुसार लिहायला लावलं तर ते असे म्हणून डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स MN इज इक्वल टू डिस्टन्स LN. बस म्हणजे तुम्हाला जरी बिटवीननेस दिलं असेल फिगर काढू शकतात, फिगर दिलं असेल तर बिटवीननेस काढू शकतात आणि हे दोन्ही पैकी काही दिलं असेल तर डिस्टन्स नुसार आपण लिहू शकतो. हेच उलट पण कसं राहतं ते पण एकदा सांग. समजा तुम्हाला डायरेक्ट असं दिलेलं आहे, तुम्हाला असं दिलेलं आहे डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AM प्लस डिस्टन्स MB. आता या पद्धतीने दिलेलं आहे डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AM प्लस डिस्टन्स MB आणि तुम्हाला इथे विचारलं का बिटवीननेस काय आहे आणि फिगर काय तयार आहे तर पहिल्यांदा या दोघांची बेरीज मिळून काय तयार झालेलं आहे डिस्टन्स AB आणि या दोघांच्या बेरजेमध्ये आता A आणि B एंड पॉईंट आपल्याला माहिती पण या दोघांच्या बेरजेमध्ये कोणता पॉईंट कॉमन आहे बरं तर तो पॉईंट कॉमन कोणता दिसतोय तुम्हाला पॉईंट M. पॉईंट M हा दोघांमध्ये का AB तर एंड पॉईंट आहे हे तर आपल्याला कळतंय कडीचे पॉईंट आहे पण मधला पॉईंट तो मधला पॉईंट तर दोघांमध्ये कॉमन पाहिजे पहिल्या सेगमेंट आणि दुसरं आणि पाहिजे M हा पॉईंट कॉमन आहे. मग यानुसार आपण बिटवीननेस कशी लिहू शकतो देअरफोर A-M-B कारण A आणि B काय एंड पॉईंट आणि फिगर पण काढू शकतो त्यानुसार A-M-B नुसार अशी फिगर काढू शकतो आणि म्हणजे जर फिगर काढली तर याचा अर्थ असा होतो देअरफोर पॉईंट A-M-B आर कोलिनियर. हे कसे कोलिनियर एक रेषीय म्हणजे तुम्हाला यानुसार या पद्धतीने जर दिलं असेल तर त्यानुसार ते तीन पॉईंट कोलिनियर आहे का असं विचारलं जातं आणि मग तुम्हाला मोठ्या सेगमेंटचं डिस्टन्स लहान दोन सेगमेंटच्या डिस्टन्स बरोबर आहे का हे चेक करावं लागतं. मग त्यानुसार जर असेल तर बिटवीननेस लिहिली जाईल आणि मग बिटवीननेस आली तर समजायचं ते तिन्ही पॉईंट कसे कोलिनियर आहे आणि एंड पॉईंट आपल्याला लक्षात येतात आणि बिटवीन कोणता पॉईंट आहे ते पण लक्षात. आता आपण एक्झरसाइज म्हणले त्या टाईपचे दोन प्रश्न म्हणजे तुमच्या लक्षात. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे दिलेले पॉईंट हे कोलिनियर आहे का आणि तुम्हाला डिस्टन्स दिलेलं आहे. हा जर तुम्हाला बिटवीननेस दिलं असेल तर तुम्हाला ऑलरेडी माहीत राहतं दोघांची बेरीज तिसऱ्या बरोबरच राहणार आहे. पण जेव्हा तुम्हाला डायरेक्ट डिस्टन्स दिलेलं आहे तेव्हा मात्र तुम्हाला चेक करायचं राहतं का दोघांची बेरीज तिसऱ्या बरोबर आहे का आणि जर असेल तर मग ते कोलिनियर काय कोणत्या पद्धतीने किंवा बिटवीननेस कोणत्या पद्धतीने तयार होते. आपण या पहिला प्रश्न याच्यामध्ये डिस्टन्स PR दिले 7 डिस्टन्स PQ दिले 10 आणि डिस्टन्स QR किती दिलेला आहे 3. तर अशा वेळेस काय करायचं सर्वात मोठं डिस्टन्स जे असतं ते पहिल्यांदा घेऊन घ्यायचं. याच्यामध्ये सर्वात मोठा डिस्टन्स कोणता आहे डिस्टन्स PQ. मग आपण ते लिहिलं डिस्टन्स PQ इज इक्वल टू 10 आणि याच्यानंतर उरलेले जे दोन डिस्टन्स असतील जे यांच्यापेक्षा लहान आहे
तर त्या दोघांची बेरीज करून पाहिजे तर दोघांची बेरीज मग आपण करू डिस्टन्स पीआर प्लस डिस्टन्स क्यूआर या दोघांची आपण बेरीज केली ठीक आहे 7 प्लस 3 आणि 7 प्लस 3 म्हणजे किती आहे 10 मग आणि या दोन वाक्यानुसार जर आपल्याला लक्षात येतं का सर्वात मोठा डिस्टन्स होतं 10 जे PQ से आणि जे ते लहान दोन डिस्टन्स दिले PR आणि QR या दोघांची पण बेरीज 10 आहे म्हणजे याचा अर्थ गणिताचा नियम असा राहतो जर उजवी बाजू सारखी असेल तर डावी बाजू सारखी म्हणजे जर दोन्ही ठिकाणी 10 आलेले तर याचा अर्थ यांच्या डाव्या बाजू दोन्ही पण सारखी असते म्हणजे असं होईल डिस्टन्स PQ इज इक्वल डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR यानुसार आपण असं लिहू शकतो कारण मोठा पण डिस्टन्स 10 आहे आणि लहान दोघांची बेरीज सुद्धा 10 आहे आणि म्हणून मोठ्या बरोबर लहान दोघांची बेरीज आणि हे दिल्यानंतर आपल्याला आता एंड पॉइंट पण कळाले हो एंड पॉइंटचे सर्वात मोठे डिस्टन्स असतं तेच एंड पॉइंट म्हणजे पी आणि क्यू एंड पॉइंट आहे म्हणजेच उरलेला पॉइंट कोणता आहे तो कॉमन आहे का आर हा कॉमन पण आहे म्हणजेच काय होईल पी डॅश क्यू डॅश पी डॅश आर डॅश क्यू पी क्यू हे एंड पॉइंट आहे आणि त्यांच्या दरम्यान कोणता आहे आर म्हणजेच पॉइंट आर इज बिटवीन पॉइंट पी अँड पॉइंट क्यू आणि म्हणजेच हे पॉइंट कोलिनियर आहे म्हणजे देअरफॉर पॉइंट पी आर क्यू आर कोलिनियर एक रेशियो आहे कारण दोघांची बेरीज 30 त्या बरोबर आली आणि कॉमन पण याच्यामध्ये आणि त्यानुसार हे तिन्ही पॉईंट कसे झाले कोलिनियर आपण दुसरं पण उदाहरण बघू आणि त्याच्यामध्ये पण चेक करू का कोलिनियर आहे इथं पण सर्वात मोठा डिस्टन्स कोणता आहे सर्वात मोठा डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स MN आणि ते किती आहे 12 ते लिहिलं आणि उरलेल्या दोघांची बेरीज करू तर उरलेल्या दोघांचा डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL आणि आपण बेरीज केली 11 अधिक 8 11 अधिक 8 किती झाले 19 आणि या ठिकाणी लक्षात येतं या ठिकाणी सर्वात मोठा डिस्टन्स कोणता होतं MN ते किती होतं 12 पण जे ते लहान दोन डिस्टन्स आहे त्यांची बेरीज केली तर किती आली 19 म्हणजे मोठा डिस्टन्स म्हणजे लहान दोघांची बेरीज नाही जर मोठ्याचा डिस्टन्स आणि लहान दोघांची बेरीज सारखी असेल तर ते कोलिनियर असेल पण इथं सारखं नाही आहे आपण असं म्हणू शकतो मग डिस्टन्स MN इज नॉट इक्वल इथं कसं इक्वल होतं तसे इथं काय नॉट इक्वल डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL म्हणजे जर नॉट इक्वल असेल देअरफॉर हे तीन पॉइंट कोलिनियर नाहीये म्हणजेच कोणते पॉइंट पॉइंट MNL आर नॉट नॉट महत्वाचं नॉट कोलिनियर म्हणजेच त्याला नॉन कोलिनियर असं पण म्हणतो आपण म्हणजे हे तीन पॉइंट कोलिनियर नाही या पद्धतीने आणि जर कोलिनियर नसेल तर ते तर बिटवीननेस येणारच नाही लक्षात ठेवा इथं इज इक्वल टू आलं म्हणून आपण ही बिटवीननेस लिहिली आणि म्हणून हे कोलिनियर होते इथं नॉट इक्वल आहे तर नॉट इक्वल असल्यावर ते कोलिनियर असायचा काही संबंध नाही आणि त्याच्यामुळं त्याची बिटवीननेस लिहायची या पद्धतीने प्रॅक्टिस सेट जो तुम्हाला या प्रकरणातला पहिला आहे 1.1 तर तो तुम्ही सॉल्व करा या टाईपचेच प्रश्न आहे काही ठिकाणी डिस्टन्स विचारलेलं आहे काही ठिकाणी को ऑर्डिनेट विचारले असतील तर ते सॉल्व करा आणि मग आपण काही अडचणी असेल तर पुढच्या तासात